नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमित घुगरे सर, सक्सेस अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये आपलं स्वागत आहे. आपण कालच्या लेक्चर मध्ये पेअर ऑफ स्ट्रेट लाईन सिलेबस तसंच पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ची थोडीफार माहिती आपण घेतलेली होती. ओके, जो पार्ट इलेव्हन्थला स्ट्रेट लाईन आहे, त्याचबरोबर बारावीचा न्यू सिलेबस मध्ये किंवा ओल्ड सिलेबस मध्ये, ओल्ड सिलेबसचा जो काही टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तो ऍज इट इज बारावीला इस्टॅब्लिश केलेला आहे किंवा ऍज इट इज तो टॉपिक घेतलेला आहे. काही कंटेंट त्याच्यामध्ये वाढवलेला असणार आहे, काही कंटेंट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा बिल्ड केलेला असणार आहे. ओके, तर सुरुवातीला आपण कालच्या लेक्चरमध्ये जो काही पार्ट आपण स्टडी केलेला होता, तो स्लोप ऑफ द लाईनचे तीन प्रकार, त्याचबरोबर टाईप्स ऑफ द लाईन्स मध्ये आपण नुकताच सुरुवात केलेली होती. ओके, तर स्लोपचे थोडंसं रिवाइज करतोय मी. थोडंसं जो कालचा पार्ट होता तो फक्त रिवाइज करून घेतोय. स्लोपचे आपण किती पार्ट बघितलेले आहेत, एकूण तीन पार्ट्स आहेत. ओके, तर स्लोप काढायचे तीन पार्ट. पहिला फॉर्म कुठला असणार आहे, जर त्या लाईनचे दोन एंड पॉईंट जर तुम्हाला दिलेले असतील तर त्या लाईनचा स्लोप रिकॅल्क्युलेट करतो आपण. वाय एम इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर एक्स टू मायनस ऑफ एक्स वन, एक्स टू मायनस ऑफ एक्स वन. ओके, ह्याच्यामध्ये एम हे जे काय कॅरेक्टर दिलेलं आहे हे काय असणार इथं, स्लोप ऑफ द लाईन्स एम ने आपण दर्शवतो पहा. ओके, ते स्पेशल कॅरेक्टर आहे. स्लोप ऑफ द लाईन कुठल्याही अनादर लेटरनी दर्शवता येत नाही. त्याचबरोबर दुसरा फॉर्म आपण स्टडी केलेला होता स्लोपचा, एम इज इक्वल टू काय म्हणतो त्याला आपण, टॅन ऑफ थीटा. हा रिझल्ट कधी वापरायचा आपल्याला, जर त्या लाईनचा, ज्या लाईनचा मला स्लोप काढायचा आहे त्याचा, त्या लाईनचा जर तुम्हाला इन्क्लिनेशन ऑफ अँगल जर दिलेला असेल तर मला स्लोपचा कुठला रिझल्ट वापरावा लागेल, एम इज इक्वल टू टॅन ऑफ थीटा. ओके, आणि तिसरा फॉर्म आपण स्टडी केलेला होता, वाय इज इक्वल टू, सॉरी, एम इज इक्वल टू मायनस ए डिवाइडेड बाय बी. मायनस ए चे मिनिंग काय असणार आहे, मायनस कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू एक्स डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर कोइफिशियंट ऑफ, कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू वाय मध्ये आपल्याला पहा. ओके, तर हा रिझल्ट कधी वापरायचा आपल्याला, जर तुम्हाला लाईनचं जनरल इक्वेशन दिलेलं असेल, जर तुम्हाला लाईनचं जनरल इक्वेशन किंवा लाईनचं इक्वेशन जर दिलेलं असेल तर मला तिसरा रिझल्ट वापरायचा आहे. जर मला लाईनवरचे दोन पॉईंट दिलेला असतील तर मला कुठला रिझल्ट वापरायचा आहे, पहिला रिझल्ट वापरावा लागेल. जर त्या लाईनचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन, अँगल ऑफ इन्क्लिनेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन, तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन कशाला म्हणतो आपण, ज्या लाईननं एक्स ऍक्सिस बरोबर केलेला अँगल जर तुम्हाला दिलेला असेल त्याला काय म्हणतो आपण, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. ओके, आणि तो कशा दर्शवतो आपण, थीटाने दर्शवतो पहा. ओके, तर त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट कुठला वापरावा लागेल, एम इज इक्वल टॅन ऑफ थीटा. ओके, हे झाले स्लोपचे तीन प्रकार. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऑलरेडी इन डिटेल्स आपण स्टडी केलेला आहे. ओके, त्याचबरोबर आपण टाईप्स ऑफ द लाईन्स मध्ये, टाईप्स ऑफ द लाईन्स मध्ये ऍक्च्युअल आपण चार पार्ट स्टडी केलेले होते पहा. ओके, टाइप्स ऑफ द लाईन्स मध्ये पहिला पार्ट आपण स्टडी केलेला आहे, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट, इंटरसेप्ट फॉर्म. ओके, आता या फॉर्म मध्ये पर दोन पार्ट आहे, एक लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन असेल, दुसरा लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. वाय इज इक्वल टू एमएक्स, वाय इज इक्वल टू एमएक्स, जर ह्या टाईप मध्ये जर इक्वेशन दिलेलं असेल तर लाईन काय असणार इथं, डज पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याला पहा. ओके, आता ह्याच्यामध्ये गिव्हन डेटा काय काय असणार आहे, तुम्हाला हॅविंग द स्लोप दिला जाईल आणि कंडिशन काय असणार आहे, पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याला पहा. ओके, हा झाला स्लोप इंटरसेप्ट मधला पहिला फॉर्म. त्यातला दुसरा फॉर्म आहे, लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन, लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस व्हॅल्यू सी मध्ये रेफर केला जाईल पहा. ओके, आता ह्याच्यामध्ये कंडिशन काय काय दिले जातील, तुम्हाला हॅविंग द स्लोप दिला जाईल, हॅविंग द स्लोप दिला जाईल, आणि त्याचबरोबर सी मीन्स काय आपल्याला येतं, सीचं मिनिंग काय आपल्याला येतं, एक तर पहिले मिनिंग असतं नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट, नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट. ओके, आणि दुसरं मिनिंग अप्लाय होईल सी मीन्स काय सर इथं, वाय इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट दिला जाईल पहा. ओके, एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं सी इज इक्वल टू तुम्हाला रिअल कॉन्स्टंट हा रेफर केलेला असणार आहे, तर इथं तुम्हाला लाईन्स इक्वेशन जर काढायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला हॅविंग दी स्लोप दिला असेल, हॅविंग दी स्लोप अँड वाय इंटरसेप्ट दिला असेल, त्यावेळेस तुम्हाला रिझल्ट कुठला वापरावा लागेल, आपल्याला वाय इज इक्वल एम एक्स प्लस सी युज करायचं आहे. ओके, हा झाला स्लोप इंटरसेप्ट फॉर्मचे दोन प्रकार, एक पासिंग थ्रू द ओरिजिन, दुसरं डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन आपल्याला पहा. ओके, तसंच मी दुसरा पार्ट आपण स्टडी केलेला होता, स्लोप पॉइंट फॉर्म, स्लोप पॉइंट, स्लोप पॉइंट फॉर्म. ओके, नावातच आहे, मला सांगा आता काय काय असतं, गिव्हन कंडिशन, एक त्या लाईनचा स्लोप दिला जाईल, त्याचबरोबर त्या लाईनवरचा एखादा पॉइंटचं मेन्शन केलेला असेल तर मला युज काय करावा लागेल, तर स्लोप पॉइंट फॉर्म, हॅव्हिंग द टू कंडिशन, एक पहिली कंडिशन दिली जाईल हॅव्हिंग द स्लोप आणि दुसरा पार्ट काय दिला जाईल तुम्हाला पासिंग थ्रू द पॉइंट. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला एखाद्या लाईन्स इक्वेशन काढायचं असेल, ते लाईन जर पासिंग थ्रू द ओरिजिन आहे, हॅव्हिंग द स्लोप, त्या लाईनचा तुम्हाला
स्लोप दिलेला आहे आणि त्या लाईनवरचा एखादा पॉईंट जर तुम्हाला रेफर केला असेल ए ऑफ एक्स वन कॉमा वाय वन तर त्या लाईनचं इक्वेशन दिलं जर किंवा रेफर करावं लागेल वाय मायनस ऑफ वाय वन एक्झॅक्टली इक्वल टू एम इन साइड द ब्रॅकेट एक्स मायनस ऑफ एक्स वन. ऍक्च्युअल जर तुम्ही बघायला गेलात तर हा फॉर्म ऍक्च्युअल ह्याचा सगळ्याचा बेसिक हा कोण असणार इथं पहिला फॉर्म आपल्याला पहा वाय इज इक्वल टू एम एक्स वाय इज इक्वल टू एम एक्स आहे पहा ओके. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर वाय इज रिप्लेस्ड बाय वाय मायनस ऑफ वाय वन आणि एक्स इज रिप्लेस्ड बाय एक्स मायनस ऑफ एक्स वन मध्ये रेफर केलेलं आहे ओके. तर आता वाय इज रिप्लेस बाय वाय मायनस वाय वन बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ लोकस बाय युझिंग द कन्सेप्ट ऑफ लोकस. एखादा पॉईंट जर तुम्ही शिफ्ट करत असाल तर आपण डिफरन्स दर्शवितो पहा ओके. तसंच जर वाय रिप्लेस होत असेल एक्स वाय मायनस ऑफ वाय वन मध्ये तर एक्स इज रिप्लेस्ड बाय कंडिशन काय आपल्याला इथं एक्स मायनस ऑफ एक्स वन मध्ये रेफर केलं असेल ओके. हॅव्हिंग द टू कंडिशन कुठल्या दोन कंडिशन असणार आहेत विद्यार्थ्यांनो इथं सांगा पाहू मला काय असेल इथं स्लोप त्या लाईनचं काय दिलं तर इथं स्लोप आणि हॅव्हिंग द पॉईंट काय दिलं जातो हॅव्हिंग द स्लोप आणि पासिंग थ्रू द पॉईंट हे दोन पॉईंट जर दिलेले असतील तर मी फॉर्म कुठला वापरायचा आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म ओके. त्याचबरोबर मी तिसरा फॉर्म स्टडी केलेला होता पहा तिसरा फॉर्म आपण स्टडी केलेला होता डबल इंटरसेप्ट फॉर्म सॉरी डबल इंटरसेप्ट फॉर्म त्याच्या अगोदर स्टडी करायचा आपल्याला टू पॉईंट फॉर्म टू पॉईंट फॉर्म ओके. नावातच आहे जसं मागे सांगितलं असं स्लोप पॉईंट फॉर्म मध्ये काय काय दिलेलं असणार आहे स्लोप आणि हॅव्हिंग द Having the slope and passing through the point. It is same. Two points. That's how the gap line fails. The line is passing through the two points. The line is passing through the two points. The line summary equation card is the line where is the line passing through the two points. The x, x capital A of x1, y1 and capital B of x2, y2. Capital B of x2, y2. That means the line's equation is calculated. The equation card is y minus of y1 divided by denominator. y2 minus y1 y2 minus of y1 exactly equal to x minus of x1 divided by denominator x2 minus of x1 madhe refer karayche pa okay. Denominator contain terminal minus of initial terminal minus of initial again terminal minus of initial okay. Ek lakshat gya jar itha tumhi y minus of y1 divided by y1 minus y2 jar refer kelat actual काय केलेलं आपण निगेटिव्ह कार्ड संघर्ष कॉमन करतो पहा आपण ओके. जर लेफ्ट साईडला जर तुम्ही निगेटिव्ह काढला तर राईट साईडला सुद्धा एक्स टू मायनस एक्स वन इज रिप्लेस्ड बाय मायनस ऑफ इन साइड द ब्रॅकेट एक्स वन मायनस ऑफ एक्स टू रेफर करावं लागेल ओके. मग मॅथमॅटिक्स मध्ये राईट अँड लेफ्ट साईड मायनस मायनस कशामध्ये रेफर केला जाईल प्लस मध्ये होणार आहे इक्वेशन मध्ये काही फरक पडत नाही. फक्त एकच कंडिशन लेफ्ट साईडला जी अरेंजमेंट कराल तीच तुम्हाला इथं राईट साईडला सुद्धा रिअरेंज करून घ्यावा लागेल ओके. आणि शेवटचा पॉईंट आपण स्टडी केला होता फोर्थ पॉईंट डबल इंटरसेप्ट फॉर्म डबल इंटरसेप्ट फॉर्म ओके. सेम पार्ट नावातच आहे डबल इंटरसेप्ट. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डबल इंटरसेप्ट इंटरसेप्ट मीनिंग काय सांगितलं होतं आपण ओके. काय असं कट्स द लाईन इंटरसेप्ट म्हणजे काय असणार कट्स द लाईन एखाद्या लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे ती जर लाईन कट्स द एक्स ऍक्सिस कट्स द एक्स ऍक्सिस ऍज वेल ऍज काय असणार इथं वाय ऍक्सिस वाय ऍक्सिस कुठल्या पॉईंट मध्ये शेजलं इथं बी ऑफ आणि ए एक्स ऍक्सिस कट्स जे काय असेल तर कॅपिटल ए ऑफ ओके. ओरिजिन पासून ए पॉईंट रेफर केलेला आपण स्मॉल ए मध्ये रेफर केलेला आहे ओरिजिन पासून व्हर्टिकल डिस्टन्स जे काय रेफर केलेला आपण बी ए घेतलेला आहे पहा त्याचा बी चे कॉर्डिनेट्स काय येणार इथं झिरो कॉमा बी आणि ए चे कॉर्डिनेट्स काय येणार इथं ए कॉमा झिरो मध्ये रेफर केला जाईल पहा ओके. द लाईन कट्स दे स्टेटमेंट काय येणार लक्ष द्या व्यवस्थित ओके. द लाईन कट्स दे काय असेल इथं एक्स ऍक्सिस द लाईन कट्स दे एक्स ऍक्सिस ऍट द पॉईंट कुठला पॉईंट आहे ए ऑफ ए कॉमा झिरो अँड वाय ऍक्सिस ऍट द पॉईंट काय दिलेलं असणार इथं बी ऑफ झिरो कॉमा बी वाय ऍक्सिस आहे त्यामुळे एक्स कॉर्डिनेट किती आपल्या एवढी इथं झिरो मध्ये रेफर होणार आहे पहा ओके. तर लाईन्स इक्वेशन जर मला कॅल्क्युलेट करायचं असेल तर स्टँडर्ड इक्वेशन अप्लाय होईल एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी एक्झॅक्टली इक्वल टू वन एक्स अपॉन ए प्लस वाय अपॉन बी एक्झॅक्टली इक्वल टू वन मध्ये रेफर केला जाईल पहा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए व्हॉट इज मिनिंग ऑफ ए ए म्हणजे काय असणार इथं x divided by x intercept x divided by x intercept okay plus y divided by b चे मीनिंग काय असणार इथं जर a चे मीनिंग x intercept असेल तर b म्हणजे काय असणार इथं y intercept आपल्याला पहा y intercept okay कळलं का पहा एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार इथे व्हॅल्यू वन दिलं जाईल ओके. प्रत्येक पार्ट मध्ये मॅथमॅटिक्स आहे एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या मॅथमॅटिक्स आहे जेवढे अननोन पार्ट असतील तेवढे कंडिशन्स तुम्हाला कंपल्सरी प्रोव्हाइड करावे लागतात ओके. आता इथं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ए आणि बी हे दोन अननोन जर असतील तर ए ला काय म्हणतो आपण एक्स इंटरसेप्ट आणि बी ला काय म्हणतो आपण वाय इंटरसेप्ट ओके. इथपर्यंतचा पार्ट आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चर मध्ये स्टडी केलेला होता.
फक्त ओव्हरव्ह्यू जे काय अबसेंट असतील किंवा अजून काय जर काय तुम्हाला डाउट्स असतील तर तुम्ही प्रीवियस लेक्चर जो काय व्हिडिओ आपण ऑनलाईन ऑनलाईन चॅनलवर जे काय टाकलेलं आहे तो तुम्ही तिथे रेफर करू शकता. त्यातून अजून काय डाउट्स असतील तर पर्सनली तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून किंवा ग्रुपवर तुम्ही विचारू शकता. ओके, आता पुढचा पॉईंट असणार आहे पहा, जो पॉईंट आपण आता पुढे युज करायचे आहेत. दहापैकी आपण चार फॉर्म स्टडी केलेले होते. ओके, आता पाचवा फॉर्म स्टडी करायचा आपल्याला, नॉर्मल फॉर्म. नॉर्मल फॉर्म, ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नॉर्मल? नॉर्मल म्हणजे काय, आपल्याला शब्दशार्थ घेऊन चालेल का? नाही चालणार. नॉर्मल मॅथमॅटिक्स मध्ये नॉर्मल कसं म्हणतो आपण? परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर डिस्टन्स, ओके, त्या लाईन्स इक्वेशन काढायचं आहे. द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम, कुठून असणार इथं, ओरिजिन टू द गिव्हन लाईन. ओरिजिन टू द गिव्हन लाईन, अनेक त्या लाईनला परपेंडिक्युलर्स आहेत. ओके, त्या लाईनला आपण अनेक परपेंडिक्युलर्स कॅल्क्युलेट करू शकतो, पण अशी परपेंडिक्युलर घ्यायची आपल्याला ज्याला नॉर्मल, प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक लाईनला आपण नॉर्मल म्हणू शकत नाही. दोन कंडिशन्स, ती लाईन तर ह्याला परपेंडिक्युलर तर पाहिजेच आहे, गिव्हन रिक्वायर्ड लाईनला ते परपेंडिक्युलर हवीच असणार आहे. ओके, परत तीच लाईन ऑल्सो पासिंग थ्रू द काय सर इथं, ओरिजिन किंवा सेंटर ऑफ द गिव्हन कर्व. सेंटर ऑफ द गिव्हन कर्व, कर्व कपा. ओके, त्या कर्वचा परपेंडिक्युलर मला लागणारच आहे. ओके, कर्व कुठला दिलेला तुम्हाला? स्ट्रेट लाईन दिलेला आहे. काय दिलेला आपल्याला? स्ट्रेट लाईन. ओके, स्ट्रेट लाईनला आपल्याला अनेक परपेंडिक्युलर्स आपण इथं प्लॉट करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, पण नॉर्मल असणारी काय करणार इथं, कंडिशन काय लागणार इथं, परपेंडिक्युलर हवीच असणार, लागणारच आहे आपल्याला. त्याचबरोबर ती लाईन ऑल्सो पासिंग थ्रू द ओरिजिन ऑफ द गिव्हन कर्व किंवा सेंटर ऑफ द गिव्हन कर्व. ओके, तर कर्वच्या सेंटर मधून किंवा ओरिजिन मधून जर पास होत असेल तर त्या लाईनला काय म्हणतो आपण? नॉर्मल टू द गिव्हन लाईन. नॉर्मल टू द गिव्हन लाईन. ओके, द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम नॉर्मल टू द लाईन, हे जर तुम्हाला पी दिलेलं असेल, नॉर्मलचा अँगल जर तुम्हाला अल्फा दिलेला असेल, तर लाईन इक्वेशन मला रेफर करायचं आहे. एक्स कॉस ऑफ अल्फा प्लस वाय साईन ऑफ अल्फा एक्झॅक्टली इक्वल व्हॅल्यू पी मध्ये आपल्याला पहा. ओके, चॅनल फॉर्म हे तुम्हाला कंपल्सरी लक्षातच ठेवावं लागेल, क्वचित एखाद्या वेळेस पडलं तर एखाद्या एक्झाम्पल या फॉर्म वर पडू शकता पहा. ओके, पी इज द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन टू द गिव्हन लाईन अप्लाय फील. ओके, ऑल्सो अल्फा इज द इन्क्लाइन अँगल नॉर्मल टू द गिव्हन लाईन. नॉर्मल टू द गिव्हन लाईन मध्ये रेफर केला जाईल. ओके ओके, हा झाला कितवा फॉर्म, पाचवा फॉर्म. ओके, त्याचबरोबर अजून एक पुढचा फॉर्म आपण स्टडी करायचा आहे, सहावा फॉर्म. सहावा फॉर्म आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे, स्लोप मध्ये जो आपण तिसरा फॉर्म युज केलेला होता, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. कुठला असणार इथं सहावा फॉर्म? इथं जनरल इक्वेशन, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन, ऑफ द लाईन. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट अप्लाय होईल, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. ओके, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन काय असणार आहे पहा, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी एक्झॅक्ट इक्वल टू झिरो. जनरल इक्वेशन ऑफ द लाईन काय असणार इथं, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके, ए बी अँड सी, ए बी अँड सी इक्वेशन मधील ए बी अँड सी आर द नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट्स, आर द नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट्स आपल्याला होतील. ओके, तसं सी ला काय म्हणतो आपण? नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट, प्युअरली नॉन झिरो रिअल कॉन्स्टंट. तर ए आणि बी ला काय म्हणतो आपण? कोइफिशियंट ऑफ द एक्स एज वेल कोइफिशियंट ऑफ द वाय रेफर केला जाईल. ओके, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो, इट इज ऑल्सो नोन एज लिनियर फॉर्म. इट इज ऑल्सो नोन एज लिनियर फॉर्म. का लिनियर फॉर्म म्हणतो आपण? हे प्रत्येक टर्मची पॉवर किती असणार इथं? एक्झॅक्टली इक्वल टू वन आहे पहा, एक्झॅक्टली इक्वल टू वन आहे. त्यामुळे लिनियर फॉर्म ऑफ द इक्वेशन ऑफ द लाईन सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो पहा. ओके, सिमिलरली आता ह्याच्यामध्ये जर पार्ट बघितला, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर मी पाहिलं तर ह्याच्यामध्ये आपण चार गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. आपण चार गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, पहिला ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, स्लोप मधला तिसरा फॉर्म. ओके, जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल तर स्लोप मी कसं कॅल्क्युलेट करणार सांगा पाहू? स्लोप एम इज इक्वल टू सांगा पाहू काय नाही तर स्लोप एम इज इक्वल टू मायनस ए डिवाइड बाय बी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मायनस ए? मायनस एचे मिनिंग काय असणार इथं? मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ वाय. कळलं का पा? ओके, हा मायनस हा फॉर्म्युला मधला आहे. ओके, ए आणि बी च्या व्हॅल्यू ज्या काय मला रेफर करायचे आहेत ते विथ साईन कन्व्हेन्शन, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस मध्ये मला रेफर करायचं आहे. ओके, हा झाला पहिला फॉर्म, म्हणजे जनरल इक्वेशन जर दिलेला असेल तर मी स्लोप काढू शकतो. ओके, दुसरं मी कॅल्क्युलेट करू शकतो इथं एक्स इंटरसेप्ट, एक्स इंटरसेप्ट. ओके, आता मला एक्स इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचं आहे तर मला वायची व्हॅल्यू काय असणार सांगा भाऊ? जनरल इक्वेशन काय दिलेलं आपल्याला? ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके, आता मला सांगा, मला जर एक्स इंटरसेप्ट काढायचं असेल, द लाईन कट्स द एक्स ऍक्सिस. एक्स इंटरसेप्टचा अर्थ काय आपल्याला होईल? द लाईन कट्स द एक्स ऍक्सिस. तर वाय कॉर्डिनेट किती असणार आहे विद्यार्थ्यांनो?
कसा येतो वाय इज इक्वल टू झिरो. ओके म्हणजेच काय अप्लाय होईल इक्वेशन मध्ये मी काय करणार आहे वाय इज इक्वल झिरो रेफर करणार आहे. म्हणजे कंडिशन काय येणार मग एक्स प्लस बी ऑफ व्हॅल्यू झिरो प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके झिरो मल्टिपल एनिथिंग मॅथमॅटिक्स मध्ये झिरो मल्टिपल एनिथिंग व्हॅल्यू काय अप्लाय होईल झिरो. म्हणजे इक्वेशन काय झालं एक्स प्लस झिरो प्लस सी इज इक्वल टू झिरो. ओके झिरो गेट अवॉइड. इक्वेशन काय येणार मग एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. मला एक्स इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणजेच काय नाही तर प्लस सी आहे उजव्या जागी अप्लाय होईल मायनस. एखादी टर्म जर लेफ्ट टू राईट जर शिफ्ट होत असेल प्लसचा मायनस मायनसचा प्लस मल्टिपल असेल तर डिव्हिजन डिव्हिजन असेल तर मल्टिपल मध्ये रेफर होणार आहे. ओके इथं प्लस सी आहे तो उजवीकडे शिफ्ट होताना काय अप्लाय होईल मायनस ऑफ सी मध्ये रेफर होणार आहे. ओके आता मला एक्स इंटरसेप्ट करायचा आहे एक असा आहे मल्टिपल मध्ये मगाशीच मी रेफर केलं प्लस असेल तर पलीकडे जाताना मायनस होणार आहे मायनस असेल पलीकडे जाताना प्लस मध्ये होईल. जर मल्टिपल मध्ये असेल तर पलीकडे जाताना काय अप्लाय होईल डिव्हिजन फॉर्म मध्ये अप्लाय होणार आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय ए. इट इज दिस स्टँडर्ड फॉर्म एक्स इंटरसेप्ट इज इक्वल टू व्हॅल्यू काय अप्लाय होईल मायनस सी डिवाइड बाय ए. व्हॉट इज मीनिंग ऑफ सी. सी म्हणजे काय अप्लाय होईल नॉन झिरो रियल कॉन्स्टंट. सी म्हणजे काय असेल नॉन झिरो रियल कॉन्स्टंट. आणि ए म्हणजे काय असणार आहे ए म्हणजे काय असणार मगाशी सांगितलेलं आहे ए म्हणजे काय असणार इथं कोइफिशियंट ऑफ एक्स अप्लाय होईल. इक्वेशन मध्ये ए म्हणजे काय असणार इथं कोइफिशियंट ऑफ एक्स अप्लाय पार्ट सेम पार्ट विथ सेम कन्व्हेन्शन काय करायचं आपल्याला कम्पेअर करून ए आणि बी आणि सी च्या व्हॅल्यूज मला रेफर करावी लागतील. ओके जसं मी एक्स इंटरसेप्ट कॅल्क्युलेट केलेला आहे तसंच वाय इंटरसेप्ट काय येणार काय नाही तर वाय इंटरसेप्ट थर्ड पॉइंट वाय इंटरसेप्ट इज इक्वल टू काय ना सांगा भाऊ सेम पार्ट मायनस सी डिवाइड ए इज रिप्लेस्ड बाय व्हॅल्यू काय मध्ये अप्लाय फेल बी मध्ये येणार आहे का. तर इथं जर मला वाय इंटरसेप्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर वाय ऍक्सिस वरचा एक्स कॉर्डिनेट किती असणार आहे पुट एक्स इज इक्वल टू झिरो. त्यामुळे कंडिशन काय अप्लाय होईल ए वाय इज इक्वल टू मायनस सी म्हणजे वाय इज इक्वल व्हॅल्यू काय अप्लाय होईल मायनस सी डिवाइड बाय बी मध्ये रेफर मायनस सी डिवाइड बाय बी मायनस कॉन्स्टंट डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ व्हॅल्यू वाय मध्ये रेफर केलं असेल. ओके म्हणजे पहिला फॉर्म मी स्टडी केला इथं स्लोप कॅल्क्युलेट करू शकतो आपण जनरल इक्वेशन ऑफ द लाईन जर दिलेला असेल तर पहिला रिकॅल्क्युलेट काय करणार इथं स्लोप ऑफ द गिव्हन लाईन. दुसरं मी रिकॅल्क्युलेट करू शकतो एक्स इंटरसेप्ट. तिसरा पार्ट मी कॅल्क्युलेट करू शकतो इथं वाय इंटरसेप्ट. ओके राहतो चौथा पॉइंट. चौथा पॉइंट कुठला असणार सांगा मग बोला फोर्थ पॉइंट काय असणार. ओके मला सांगा इक्वेशन मध्ये काय प्रेझेंट आहे काय प्रेझेंट इक्वेशन मध्ये सी प्रेझेंट आहे. इक्वेशन मध्ये काय प्रेझेंट आहे इथं सी प्रेझेंट आहे. ओके जर इक्वेशन मध्ये सी मीन्स काय अप्लाय होईल नॉन झिरो रियल कॉन्स्टंट. ओके जर इक्वेशन मध्ये नॉन झिरो रियल कॉन्स्टंट जर प्रेझेंट असेल तर लाईनचं नेचर कसं असणार आहे लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. ओके चार गोष्टी कॅल्क्युलेट केल्या पहा. पहिला काय कॅल्क्युलेट केला आपण स्लोप. दुसरं काय कॅल्क्युलेट केलं आपण एक्स इंटरसेप्ट. तिसरं काय कॅल्क्युलेट केलं आपण वाय इंटरसेप्ट. अँड थर्ड फोर्थ पॉइंट इज ऑल्सो नेचर ऑफ द लाईन. नेचर ऑफ द लाईन द कॉन्स्टंट टर्म सी इज प्रेझेंट इन द इक्वेशन. द कॉन्स्टंट टर्म सी इज प्रेझेंट इन द इक्वेशन द लाईन डज नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन अप्लाय. ओके हा झाला सहावा फॉर्म जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. बऱ्याच ठिकाणी एक लक्षात घ्या मी पाठीमागचा कुठलाही पॉईंट एक स्लोप पॉईंट फॉर्म टू पॉईंट फॉर्म जर हे दोन फॉर्म्स आणि एज वेल एज जनरल इक्वेशन जर सोडलं तर बाकीचे फॉर्म्स क्वचित एखाद्या ठिकाणी लागणार आहेत. पण हे जे काय महत्वाचं सगळ्यात महत्वाचा पॉईंट आपल्याला लिहिता जनरल इक्वेशन ऑफ द लाईन. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचं जनरल इक्वेशन ऑफ द लाईन मला रिकॅल्क्युलेट करायचं आहे किंवा तुम्हाला वापरावं लागेल. ओके तसंच मला आता सातवा आठवा नववा आणि दहावा. ओके आता कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला होणार आहे. ओके सेवन्थ फॉर्म सातवा आठवा नववा आणि दहावा. ओके सातवा आपल्याला येतं इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. आठवा फॉर्म आपले इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. ओके सिमिलरली आता नववा आणि दहावा पॉईंट जो काय अप्लाय होईल लाईन पॅरल टू दी एक्स ऍक्सिस. लाईन पॅरल टू दी एक्स ऍक्सिस. ओके त्याच्यामध्ये दोन कंडिशन. आता पॅरल टू द एक्स ऍक्सिस असेल तर दोन कंडिशन येणार आहेत. ओके इथे मी ते दाखवतोय पहा. आता सुरुवातीला आपण पहिल्या दोन लाईनचा विचार करणार आहे. मी पहिल्या दोन लाईनचा मला इथे विचार करायचा आहे. पहा लक्ष द्या थोडस. एक एक पॉईंट आपण स्टडी करूया. एकाच डायग्राम मध्ये मी सगळा पार्ट मेन्शन करणार आहे. ओके तर लक्ष द्या व्यवस्थित. हा जो काय लाईन इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस. इक्वेशन ऑफ द एक्स ऍक्सिस. ओके कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कॉर्डिनेट सिस्टीम. ओके जो काय टॉपिक आपण चालू केलेला आहे कुठला टॉपिक चालू केलेला आहे आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ओके त्यातला पार्ट स्टडी करतो आपण स्ट्रेट लाईन. इट इज ऑल्सो ए टू डायमेन्शनल जॉमेट्री. काय म्हणतो आपण टू डायमेन्शनल जॉमेट्री कारण की त्याच्यामध्ये फक्त दोनच पॉईंट आहेत एक्स एज वेल एज वाय ऍक्सिस. ओके इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस इक्वेशन मला सांगा जर मला
एखादा पॉइंट एक्स ऍक्सिस वर असेल तर वाय कोऑर्डिनेट किती असणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू झिरो असणार आहे, डेफिनेटली. ओके, याचा अर्थ काय अप्लाय होईल? वाय इज इक्वल टू झिरो. म्हणजे पहिला फॉर्म काय झाला इथं? वाय इज इक्वल व्हॅल्यू किती अप्लाय होईल? झिरो. अँड कॉन्वर्सली, ओके, जर वाय इज इक्वल टू झिरो जर दिलेला असेल, वाय इज इक्वल टू झिरो जर रेफर केलेलं असेल, तर ते कशा कुठल्या लाईन इक्वेशन अप्लाय होईल? इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. ओके, सिमिलरली इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, ओके, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, व्हर्टिकल जो दिसतो तो काय असणार आहे? तुमचा वाय ऍक्सिस असणार आहे. ओके, आता मला सांगा, व्हर्टिकल ऍक्सिस वरचा एक्स कोऑर्डिनेट किती असणार आहे? डेफिनेटली एक्झॅक्टली इक्वल झिरो. आणि व्हॅल्यू किती असणार आहे? एक्झॅक्टली इक्वल टू झिरो आहे. ओके, याचाच अर्थ इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस काय असेल? एक्स इज इक्वल टू झिरो रेफर केलं असेल. ओके, अँड कॉन्वर्सली, ओके, जर एक्स इज इक्वल टू झिरो जर इक्वेशन दिलेलं असेल, तर लाईन कुठल्या लाईन इक्वेशन येणार? इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस अप्लाय होईल, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. ओके, ओके, आता नववा पॉइंट जो स्टडी केला असता, आठवा झाला, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, आठवा पॉइंट स्टडी केला आपण, इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस. ओके, सिमिलरली नववा आणि दहावा पॉइंट, नववा आणि दहावा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. ओके, नववा पॉइंट आपण रेफर करायचा आहे, इक्वेशन ऑफ नववा पॉइंट आपल्याला रेफर करायचा आहे पॅरल टू दी एक्स ऍक्सिस, पॅरल टू दी एक्स ऍक्सिस. एक लक्षात घ्या, पॅरल टू द एक्स ऍक्सिस, आता दोन कंडिशन आहे, पॅरल टू द एक्स ऍक्सिस, वर की खाली, मनाने घेऊन चालणार नाही आहे, कंडिशन तुम्हाला द्यावं लागेल, मॅथमॅटिक्स आहे, स्वतःच्या मनाने कुठलाही पार्ट रेफर करता येत नाही, डेफिनेटली तुम्हाला कंडिशन रेफर करावे लागतील. ओके, दोन कंडिशन्स येणार, एक अबाव द ओरिजिन, एक काय असेल अबाव द ओरिजिन, एक अबाव द ओरिजिन असेल त्याच्या अपोजिट कोण असणार आहे? बिलो द ओरिजिन. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस, इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस काय असेल इथं? अबाव द ओरिजिन ऍट अ डिस्टन्स ऑफ, जर मी इथं बी युनिट जर घेतलं तर रेफर काय करायचं पहा आपल्याला, आता इथं ओरिजिन पासून बी ती लाईन किती अंतरावर आहे? इथं झिरो कॉमा बी वर आहे, पहा वाय ऍक्सिस वरचा पॉइंट आहे, मग एक्स कॉर्डिनेट किती असणार इथं? एक्झॅक्टली इक्वल टू झिरो. ओके, सिमिलरली बिलो द ओरिजिन आहे, डिस्टन्स आहे, लेंथ आहे, कधी निगेटिव्ह मध्ये मोजता येत नाही, कधी निगेटिव्ह मध्ये मोजता येत नाही. ह्याचा अर्थ बिलो द ओरिजिन असेल, लेंथ मी ऑलवेज पॉझिटिव्ह रेफर करणार आहे, पण तो पॉईंट कसा आहे? बिलो द ओरिजिन, ह्याचा अर्थ बी डॅश किंवा बी इज गिव्हन बाय काय अप्लाय होईल? झिरो कॉमा मायनस ऑफ बी मध्ये रेफर केला असेल. ओके, दोन कंडिशन्स आल्या, पहिली कंडिशन काय झाली इथं? लाईन पॅरलल टू द वाय ऍक्सिस, सॉरी, लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस अबाव द ओरिजिन, पहिली केस, अबाव द ओरिजिन पहिली केस. ओके, ऍट अ डिस्टन्स ऑफ बी युनिट, इक्वेशन काय आलं इथं? इक्वेशन काय इथं? एक्स ऍक्सिस इक्वेशन वाय इज इक्वल झिरो आहे का? तर एक्स वाय कॉर्डिनेट किती असतात? एक्झॅक्टली इक्वल झिरो आहे. ओके, डिस्टन्स किती आलेला आहे? बी आलेला आहे, ह्याचा अर्थ झिरो इज रिप्लेस्ड बाय कशात अप्लाय केलेलं जाईल इथं? झिरो इज रिप्लेस्ड बाय कॉन्स्टंट, झिरो इज रिप्लेस्ड बाय कॉन्स्टंट, कुठला कॉन्स्टंट आहे? बी, लेंथ ऑफ काय असेल? लेंथ असणार आहे. ओके, याचा अर्थ वाय इज इक्वल व्हॅल्यू किती अप्लाय होईल? बी, म्हणजे वाय मायनस ऑफ बी इज इक्वल टू झिरो. ओके, अबाव द ओरिजिन इक्वेशन काय आलं इथं? वाय मायनस बी इज इक्वल टू झिरो. सिमिलरली आता मला सांगा, बिलो द ओरिजिन असेल, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. ओके, त्याचबरोबर काय अप्लाय होईल? वाय इज इक्वल सेम पार्ट, फक्त काय असेल इथं? मायनस. का मायनस घेतला आपण? कारण बिलो द ओरिजिन आहे, त्यामुळे वाय इज इक्वल टू मायनस बी, वाय इज इक्वल टू मायनस बी, मायनस बी डावीकडे जाणार, प्लस वाय प्लस बी इज इक्वल टू झिरो. ओके, जो नवा पार्ट आपण स्टडी करायचा आहे, लाईन पॅरल टू द एक्स ऍक्सिस, देर आर टू कंडिशन, एक अबाव द ओरिजिन, दुसरं बिलो द ओरिजिन. ओके, अबाव द ओरिजिन जे असेल ऍट अ डिस्टन्स ऑफ बी युनिट घेतलेले आपण. ओके, आता मला सांगा, बी युनिट मध्ये जर असेल तर वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट, वाय इज इक्वल टू बी, बी का घेतला आपण? कारण ओरिजिन पासून ती लाईन किती अंतरावर आहे? ऍट अ डिस्टन्स ऑफ बी युनिट दिलेलं आहे, पहा. वाय इज इक्वल टू बी प्लस बी आहे, अबाव द ओरिजिन, त्यामुळे प्लस बी आला. ओके, प्लस बी आहे, वेगळे नका अप्लाय होईल, मायनस वाय मायनस बी इज इक्वल टू झिरो. ओके, सिमिलर सेकंड केस काय येणार आहे? बिलो द ओरिजिन, डिस्टन्स सेम राहणार आहे, डिस्टन्स मध्ये काही फरक पडत नाही. वाय इज इक्वल टू काय येणार इथं? मायनस कॉन्स्टंट, बिकॉज काय अप्लाय होईल? बिलो द ओरिजिन आहे, बिलो द ओरिजिन, त्यामुळे काय असेल इथं? डिस्टन्स जरी पॉझिटिव्ह असेल, बिलो द ओरिजिन असल्यामुळे पॉइंट कॉर्डिनेट काय असणार इथं? निगेटिव्ह मध्ये रेफर केलं जाईल, पहा. कंडिशन काय आली तर मग वाय इज इक्वल टू मायनस बी, वाय प्लस बी इज इक्वल टू झिरो. ओके, हे झालं पॅरल टू दी काय झालं इथं? एक्स ऍक्सिस. ओके, सिमिलरली आपल्याला आता शिकायचं आपल्याला शेवटचा फॉर्म, टेन्थ फॉर्म, पॅरल टू दी पॅरल टू दी वाय ऍक्सिस, पॅरल टू दी वाय ऍक्सिस. ओके, आता तुम्ही सांगा भाऊ, लाईन पॅरल टू दी एक्स ऍक्सिस असेल तर दोन कंडिशन आल्या, एक अबाव द ओरिजिन, दुसरं बिलो द ओरिजिन. आता पॅरल टू द वाय ऍक्सिस असेल म्हणजे दोन कंडिशन, कुठल्या दोन कंडिशन आल्या? एक टू द राईट साइड ऑफ द ओरिजिन, टू द राईट साइड ऑफ द ओरिजिन. ओके, सिमिलर अप्लाय होईल टू द लेफ्ट साइड ऑफ द ओरिजिन, सेम पार्ट.
जसं अबाव आणि बिलो आहे तसं राईट एज वेल एज लेफ्ट. ऍट अ डिस्टन्स ऑफ, ऍट अ डिस्टन्स ऑफ काय घेतलेलं आपण, ए युनिट घेतलेलं आपण, ऍट अ डिस्टन्स ऑफ ए युनिट. ओके, ह्याच्यात ए चे कॉर्डिनेट्स काय झाले इथं ए कॉमा झिरो, आणि बी चे कॉर्डिनेट्स काय झाले, सॉरी ए चे कॉर्डिनेट्स काय झाले इकडं झिरो कॉमा, सॉरी मायनस ए कॉमा झिरो. ओके, सेम पार्ट येणार आहे. मला सांगा एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस इक्वेशन काय, एक्स इज इक्वल झिरो का, तर ऍट द ओरिजिन एक्स इज इक्वल झिरो असणार आहे, डिस्टन्स किती आहे झिरो आहे. ओके, आता टू द राईट साईड पहिले इक्वेशन, टू द लेफ्ट साईड सेकंड इक्वेशन, डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह, फक्त कंडिशन काय येणार इथं मायनस कॉन्स्टंट, इकडे काय असणार प्लस कॉन्स्टंट, म्हणजे व्हॅल्यू काय लिहिता एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट एक्स इज इक्वल टू ए, एक्स मायनस ऑफ ए इज इक्वल टू झिरो. ओके, ओरिजिन पासून ती लाईन किती अंतरावर आहे, ए डिस्टन्सवर आहे, त्यामुळे एक्स इज इक्वल टू ए, त्यामुळे एक्स प्लस ए डावीकडे जाणार मायनस एक्स मायनस ए इज इक्वल टू झिरो. ओके, सिमिलरली टू द लेफ्ट साइड ऑफ द ओरिजिन एक्स इज इक्वल मायनस कॉन्स्टंट, ओके म्हणजे एक्स इज इक्वल मायनस ए डावीकडे आहे, लेंथ ऑलवेज पॉझिटिव्ह, पण तो डावीकडे असेल मग आपल्याला लिहिता मायनस मध्ये रेफर केला जाईल मायनस ए, मायनस ए डावीकडे आपला होईल एक्स प्लस ए इज इक्वल टू झिरो, एक्स प्लस ए इज इक्वल टू झिरो. ओके, लक्ष द्या, नवा पॉइंट स्टडी केला पॅरल टू द एक्स ऍक्सिस, पॅरल टू द एक्स ऍक्सिस, अबाव द ओरिजिन बिलो द ओरिजिन, वाय इज इक्वल बी, वाय मायनस बी इज इक्वल टू झिरो, बिलो द ओरिजिन वाय इज इक्वल टू मायनस बी, वाय प्लस बी इज इक्वल टू झिरो, पॅरल टू द वाय ऍक्सिस देर आर टू कंडिशन, टू द राईट साईड ऑफ द ओरिजिन, टू द लेफ्ट साईड ऑफ द ओरिजिन, राईट साईड जर असेल तर कंडिशन काय झाली इथं एक्स इज इक्वल टू ए, एक्स मायनस ए इज इक्वल टू झिरो, टू द लेफ्ट साईड ऑफ द ओरिजिन जर असेल तर एक्स इज इक्वल मायनस ए, मायनस ए डावीकडे त्यांना प्लस मध्ये येणार आहे, एक्स प्लस ए इज इक्वल टू झिरो. समजलं व्यवस्थित, हे झाले लाईनचे एकूण 10 प्रकार. ऑलरेडी आपण टेंथ ला स्प्ले केलेलं आहे, टेंथ ह्याच्यातला आय थिंक माझ्यामध्ये पहिले 4 पॉईंट कव्हर केलेले होते आपण. ओके, तर इलेव्हन्थ स्टँडर्डला सुद्धा जो स्टेटलाईन आपण टॉपिक शिकलेलो आहे त्याच्यामध्ये सगळे पार्ट झालेले आहेत. ओके, आणि हे सगळे जनरल फॉर्म्स किंवा सगळ्यात नॉर्मल फॉर्म्स ऑफ द इक्वेशन ऑफ द लाईन्स आपल्या होते. ओके, त्याचबरोबर नेक्स्ट पॉइंट आपल्याला रेफर करायचा आहे अँगल बिटवीन द लाईन. आता आपण टाईप लाईनचे टाईप्स बघितले, आता काय बघितलं आपण लाईनचे एकूण टाईप्स बघितले पहा. ओके, नेक्स्ट पॉइंट मला स्टडी करायचा आहे अँगल बिटवीन द लाईन, अँगल बिटवीन द लाईन. एक लक्षात घ्या, अँगल बिटवीन द लाईन आहे याचा अर्थ दोन लाईन्सच्या मधला अँगल आहे, दोन लाईनच्या मधला अँगल. व्हर्टिकल काय असणार आहे एक्स ऍक्सिस, हॉरिझॉन्टल काय आपला आहे बाय ऍक्सिस. ओके, व्हर्टिकल काय आपल्याला लिहिता उलट बोललो पा आपण, व्हर्टिकल काय असतं तिथे बाय ऍक्सिस आहे, हॉरिझॉन्टल काय असतं एक्स ऍक्सिस आहे. ओके, दोन लाईन्स आहेत, कुठल्या क्वार्टर मध्ये तुम्ही रेफर करा, लाईनचा नेचर आपल्याला कुठलाही असू दे, पासिंग टू ओरिजिन असू दे किंवा डज नॉट पासिंग टू द ओरिजिन असू दे. ओके, ह्या दोन लाईनच्या मधला अँगल एक लक्षात घ्या, ह्या दोन लाईनच्या मधला अँगल, ही लाईन एल वन आहे, ही लाईन मी एल टू रेफर केलेलं पहा, ही लाईन एल वन आहे, दुसरी लाईन एल टू आहे. एल वनचा मी स्लोप रेफर करणार आहे एम वन, एल वनचा स्लोप मी रेफर करणार आहे एम वन, आणि एल टू चा स्लोप मला रेफर करायचा आहे एम टू, एल टू चा स्लोप मला रेफर करायचा आहे एम टू. ओके, तर ह्या दोन लाईनच्या मधला अँगल मग तो तुम्ही कुठेही घ्या, फक्त एकच कंडिशन, मला इथं 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 किंवा इथं अँगल रेफर करता येणार नाही, मला त्या दोन लाईनच्या मधला अँगल पाहिजे ना मित्रांनो. इथे काय लागणार आपल्याला, दोन लाईनच्या मधला अँगल. ओके, म्हणजे काय आपला होईल, हा एक अँगल इथं इथे घेऊ शकता किंवा इथला अँगल थेरे घेऊ शकतो किंवा इथला अँगल थेरे घेऊ शकता किंवा ह्या दोघांच्या मधला अँगल मी थेरे घेऊ शकतो, काय का पहा. ओके, तुम्ही अँगल कुठलाही घ्या, फक्त दोन लाईनच्या मधला पाहिजे ना. एम वन विथ द स्लोप ऑफ द फर्स्ट लाईन एल वन, एम टू विथ द स्लोप ऑफ द सेकंड लाईन एल टू अप्लाय. ओके, आणि दोघांच्या मधला अँगल जे मी थिटा रेफर केला ते बेसिक फॉर्म्युला आहे, टॅन ऑफ थिटा एक्झॅक्ट इक्वल मॉड्युलस ऑफ व्हॅल्यू एम वन मायनस ऑफ एम टू डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर वन प्लस एम वन एम टू. ओके, मॉड्युलस वापरलेला आहे, एक लक्षात घ्या, मॉड्युलस कशासाठी वापरतो आपण, टू अवॉइड द निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन, टू अवॉइड द निगेटिव्ह साईन कन्व्हेन्शन. ओके, त्यासाठी मॉड्युलसचा वापर केलेला आपण. ओके, एम मायनस ऑफ एम वन मायनस ऑफ एम टू डिवाइडेड बाय वन प्लस एम वन एम टू. ओके, न्युमरेटर सबट्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर ऍडिशन प्लस काय आपल्याला येतं ऍडिशन आणि कशामध्ये असणार इथं मल्टिपल मध्ये पहा. ओके, हा बेसिक फॉर्म्युला आहे, हा बेसिक फॉर्म्युला, आणि ह्या फॉर्म्युलावरच आधारित जो 12वीला सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम, बऱ्याच जर तुम्ही प्रिव्हियस कुठले पेपर जर काढून तुम्ही पाहिलात तर कंपल्सरी विचारलेली थेरम असणार आहे टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ अँगल बिटवीन दी टू लाईन्स, ही जर टू लाईनच्या मधला. ओके, आणि आपल्याला 12वीला स्टडी करायचं आहे अँगल बिटवीन दी रिप्रेझेंट ए पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या मधला अँगल मॉड्युलस ऑफ टू टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ व्हॅल्यू
x square minus of ab, x square minus of ab divided by denominator a plus b मध्ये रेफरेंस देता a plus b ओके आता तो पॉइंट अलंदर a b h हे काय आहे ते जर तुम्हाला आयडिया क्लियर केली जाईल पा ओके तर एक लक्षात घ्या ह्या फॉर्म्युलाचं जरी बेसिक कोण असणार हा बेसिक फॉर्म्युलाच असणार ओके 12 वीचे सगळ्यात इंपॉर्टेंट थ्योरम जर तुम्ही कुठले प्रीवियस पेपर जर तुम्ही काढून पाहिलात तर बऱ्याच वेळा 4 मार्कला विचारलेली थ्योरम आहे पा सेक्शन 1 मध्ये 4 मार्कला विचारलेली थ्योरम ओके सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपला आहे ओके आता जो काही पाठ आपण स्टडी केलेला आहे त्याचे फक्त 1 बाय 1 एक एक पार्ट अपन स्टडी करणार आहे किंवा एक एक एग्जांपल अपन स्टडी करायचं आहे ओके या फर्स्ट एग्जांपल मी इथे रेफर करणार आहे टाइप्स ऑफ द लाइन्स मध्ये किंवा आता दोन पॉइंट्स मी त्याच्यामध्ये रेफर करताना स्लोप एज वेल एज काय करायचं आपल्याला स्लोप त्या लाइन मध्ये मी स्लोप सुद्धा मी रेफर करणार एग्जांपल्स मध्ये आणि इक्वेशन ऑफ द लाइन्स सुद्धा मला इक्वेशन ऑफ द लाइन्स सुद्धा रिकॅल्क्युलेट करायचं आहे ओके मी पहिला क्वेश्चन रेफर करणार आहे फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन पहिला पॉइंट काय रेफर करायचा आपल्याला फाइंड द इक्वेशन Find the equation of the line, okay? Having slope, काय दिलेला आपल्याला slope minus 3 दिलेला बा, having slope काय दिलेला आपल्याला minus 3, okay? Having slope minus 3 and काय having slope minus 3 and passing through काय दिलेला आपल्याला point काय दिलेला passing through point minus 1 2 दिलेला बा minus 1 2 दिलेला ओके हॅविंग स्लोप काय दिलेलं आपल्याला मायनस थ्री आणि पासिंग थ्रू द पॉइंट इज द रेफर्ड ऍक्सिस काय दिलेलं आहे मायनस वन टू मध्ये रेफर केलेलं आहे आपल्याला रिक्वायर कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला फाइंड इक्वेशन ऑफ द लाईन लाईन समल इक्वेशन काढायचं ओके विदाउट कंडिशन आपल्याला कुठलाही पार्ट रिकॅल्क्युलेट करता येत नाही ओके सेक्शन वन मध्ये जे काही टॉपिक्स आपण स्टडी करतोय ओके पेअर ऑफ स्टेट लाईन असू दे किंवा व्हेक्टर कॅल्क्युलस असू दे ओके विदाउट डायग्राम डायग्रामला मार्क नाही आहे पण डायग्राम शिवाय डायग्राम फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी डायग्राम महत्वाचे दिलेला जो काही डेटा असेल त्यानुसार फक्त मी डायग्राम रिकॅल्क्युलेट करणार आहे दिलेला जो काही डेटा असेल त्यानुसार मला डायग्राम रिकॅल्क्युलेट करायचा काय काय दिलेलं पहा फाइंड इक्वेशन ऑफ द लाईन व्हर्टिकल हॉरिझॉन्टल मी लाईन काढून घेणार ओके लाईनचं नेचर कसं आहे पासिंग थ्रू द पॉईंट दिलेलं आहे याचा पासिंग थ्रू द कसं येतं ओरिजिन पासिंग थ्रू द ओरिजिन हॅविंग स्लोप तुम्हाला स्लोप दिलेला आहे पहा एम इज इक्वल टू एम काय दिलेलं आहे मायनस थ्री आणि हॅविंग द स्लोप दिलेला आहे पासिंग थ्रू पॉइंट इज ऑल्सो नोन कॅपिटल ए ऑफ एक्स वन कॉमा वाय वन इट गिव्ह व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला मायनस वन कॉमा टू दिलेला मायनस वन कॉमा टू ओके ही लाईन कुठल्या असणार इथं रिक्वायर्ड लाईन आपल्या रिक्वायर्ड लाईन जो डेटा दिलेला आहे तो फक्त मी ग्राफिकली काय केला आपण रिप्रेझेंट केलेला आहे आता हॉरिझॉन्टल काय असणार इथं एक्स ऍक्सिस व्हर्टिकल काय असणार इथं वाय ऍक्सिस ओके वन बाय वन मी एक एक पार्ट स्टडी करणार आहे ओके पहिल्यांदा मला रेफर करून एम म्हणजे काय हे तुम्हाला दाखवावं लागेल रफ कॅल तुम्ही सरळ लगेच सांगू शकतो आपण कुठला फॉर्म यूज करू शकतो आपण काय काय दिलेलं आपल्याला हॅविंग द स्लोप हॅविंग द स्लोप अँड पासिंग थ्रू द पॉईंट याचा अर्थ यूज काय करायचा आपल्याला स्लोप पॉईंट फॉर्म यूज करायचा स्लोप पॉईंट फॉर्म ओके लक्ष द्या व्यवस्थित ओके लेट रेफर काय होणार आहे पाहता लेट मला रेफर करावं लागेल एम ओके पासिंग थ्रू पॉईंट मी नंतर मी रेफर करू शकतो लेट काय सांगितलं एम बी दी एम बी दी एम बी दी स्लोप ऑफ दी स्लोप ऑफ द कसला स्लोप आहे स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन कशा स्लोप हा रिक्वायर्ड एम बी द स्लोप ऑफ द जे काय रिक्वायर्ड लाईन जे लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे त्याचा तो स्लोप झाला पाहता जर तो काय आपल्या इथं स्लोप आपला आहे लेट एम बी द स्लोप ऑफ द रिक्वायर्ड लाईन ओके देअरफोर काय दिलेलं स्लोप एम इज इक्वल टू स्लोप एम इज गिव्हन डेटा आपल्याला मायनस थ्री आपल्याला दिलेला आहे पहा ओके सिमिलरली पासिंग थ्रू द पॉइंट इज ऑल्सो नोन कॅपिटल ए ऑफ कॅपिटल ए ऑफ एक्स वन कॉमा वाय वन एक्स वन कॉमा वाय वन इट गिव्ह व्हॅल्यू काय दिलेलं आपल्याला मायनस वन कॉमा टू मायनस वन कॉमा टू याचा अर्थ लक्षात घ्या याचा अर्थ लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो अर्थ लक्षात घ्या ओके काय असते व्हॅल्यू एक्स वन इज इक्वल टू मायनस वन अँड वाय वन इज इक्वल टू वाय वन इज इक्वल टू व्हॅल्यू काय रेफर होईल इथं टू मध्ये रेफर होणार वाय वन इज इक्वल टू ओके आता पुढचा जो काय पार्ट अप्लाय होईल मला इक्वेशन काढायचं आहे Therefore, the required equation of the line, the required equation of the line passing through the origin, passing through the origin, having slope, काय दिलेलं slope m is equal to minus 3, slope m is equal to minus 3, and passing through point, कुठला point दिलेला आपल्याला capital A of, capital ए ऑफ व्हॅल्यू काय दिलेले
minus 1, 2 refer केलेले आहे. ओके.